हॅलो फ्रेंड्स, आजची माझी रेसिपी आहे शेवगा मसाला स्नॅक्स। त्यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा मी साल काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याला आपण आता उकळायला ठेवूया। मी गॅस ऑन केलेला आहे, त्यात पाणी घालून ह्या शेंगा मी आता उकळायला ठेवणार आहे। मीठ घालायचे पाण्यात। शेंगा उकळेपर्यंत तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करू। कढईत मी तेल टाकले, कढई तापवायला ठेवली। तेल गरम झाले, त्याच्यात मोहरी घालूया। हिरवी मिरचीची पेस्ट, बारीक केलेलं खोबरं त्याच्यात टाकत आहे। ते सर्वात पहिले तळून घ्यायचे। ह्याला खरपूस रंग येईपर्यंत परतवायचे। खोबऱ्याचा चांगला वास येतो। त्यात हा बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला पण आपण गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। कांदा चांगला गुलाबी रंगात आलेला आहे। आता त्यात आपण सगळे मसाले घालूया। दोन तीन चमचे शेंगदाण्याचं पूड, हळद, लाल मिरची, काळा मसाला, धना पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही वराडी मसाला पण वापरू शकता। हा चटपट मसाला टाकते मी। थोडा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। साखर चवी पुरती, चवीनुसार मीठ। सगळे मसाले एकत्र करून चांगले परतवून घ्यायचे। मसाले परतवून झालेत, त्यात बारीक चिरलेली ही कोथिंबीर घालायची। या शेंगा चांगल्या उकळून झाल्यात। या शेंगा पाण्यातून काढून आपण त्या मसाल्यात टाकणार आहे। हा मसाला चांगला यात मिक्स करू शेंगामध्ये। बघा, हा शेंगा पूर्ण मसाल्याच्यात मिक्स झाला आणि ही आपली रेसिपी तयार आहे, शेवगा स्नॅक्स। आपली शेवगा स्नॅक्स रेसिपी तयार आहे। शेवग्याचे शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेकारक असतात। त्यामध्ये मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात, त्यामुळे ते नक्कीच आरोग्यदायी ठरतात। म्हणून ही रेसिपी करून पहा। आवडली असेल तर नक्की मला कमेंट्स पाठवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे मी पुढे आणखी छान रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येईल।